मी चंचल हेरोळे, मी तुम्हाला राजमाता जिजाऊ यांचा एक पात्री प्रयोग सादर करणार आहे. शुभा 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 कुठे आहात तुम्ही? होय, बाजारच्या समाजातून पुन्हा एकदा एका पेशव्याने खडबडून झालेली प्रतीत झालेली तुमची वीर माता आत्मभान देण्यासाठी आज तुमची साथ हवी आहे. शुभा शासन करा. शुभा शहाजीराजे भोसलेंची मी राणी जिजाऊ बोलते. चिंदखेडचे पराक्रमी सरदार लोकोजी रावांची मी सोन समजल्या जिजाऊ बोलते. शुभाच्या प्रत्येक पराक्रमी स्वभावी निर्णयाला आणि विजय असलेला आशीर्वाद देऊन प्रेरणा देणारी आदर्श माता जिजाऊ बोलते. आया बहिणीच्या लच्छेला हात घालणार आहे तर रांझ्याच्या पाटलाचा चौरंग करून देणार आहे तर सज्जन शुभाची जिजाऊ बोलते. सुरतीच्या लुटीत लूट म्हणून आलेल्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला माहेर वाशी म्हणून तिच्या तोही बाईंचा आहेर करून सन्मानाने तिच्या घरी पाठवणार आहे ते पाठीराखे शुभाची जिजाऊ बोलते. शुभा 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 कुठे आहात तुम्ही? होय, बाजारच्या समाधीतून पुन्हा एकदा एका पेशव्याने खडबडून झालेली प्रतीत झालेली तुमची वीर माता तुमची आई शुभा तुम आली आहे रे. का आलो हो तुम्ही? आज आमच्या रक्ताचा थेंब थेंब पेटून उठलाय. लेखी बाईंच्या अपरुषी पायमाली होताना आम्ही लच्छेने दुःखाने शर्माने रागेने उभे तळत आहोत. त्यांच्या संरक्षणासाठी त्यांना आत्मभान देण्यासाठी आज तुमची साथ हवी आहे. शुभा तुमच्या या आया बहिणीच्या अपरुषामुळे तुम्हाला जाग येत नाही का? हे राज्य हिंदूंचे व्हावे हे स्वप्न आम्ही तुम्हाला दिले. हिंदू म्हणजे सर्वांना मायेची पाखर, हिंदू म्हणजे सर्वांना न्याय धर्म संस्कृती सभ्यतेचा संस्कार प्रत्येक कला म्हणजे आपल्या हक्काची दान तिथे मूल्याची चाल आणि तिची भीती म्हणजे हिंदुत्व प्राणप्राणाचे जपण्याचे भान. त्यांच्या संरक्षणासाठी सौंदर्यासाठी आम्ही कितीतरी व्रत वैकल्य करून तुमच्या जन्माची प्रतीक्षा केली. जे जे उत्तम उदांत उन्नत महान मंगल होते ते सारे संग्रहित करणारे तुमची हौस आहे तुला साथ करते आहे. उठा शुभा आज तुम्हाला समाधीतून जागे व्हावेच पाहिजे. प्रसंगच बाका आहे आता निजून भागणार नाही. आज लढायला नाही जायचं परिचय अजून झाला नाही झाल्याचा पण पुन्हा एकदा तुम्हाला न्याय तख्तावर बसायची गरज आहे. आज पुन्हा एकदा तुम्हाला न्याय तख्तावर बसायची गरज आहे. बघितली आमच्या कमरेची तलवार कोणासाठी कोणाला द्यायची हवी ही.